नमस्कार. हळूहळू या सहज स्वयंपाकामध्ये आपण एक एक नवीन नवीन पदार्थ शिकणार आहोत. आपलं त्यासाठी स्वागत आहे. आज आपण झुणका आणि भाकरी असे दोन पदार्थ करणार आहोत. तर त्यासाठी मी हे साहित्य घेतलेलं आहे. हे डाळीचं पीठ, बेसनाचं पीठ, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर हे बाकी मिसळण्याचं सर्व साहित्य, पाणी आणि याच्यामध्ये लोखंडी तेल. तर याच्यामध्ये आता आपण तेल घेतलेलं आहे. हे उल साधारण 3 ते 4 पळ्या छोटं तेल मी घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये पहिले ही मोहरी टाकली. मोहरी चांगली तळतळली की थोडं मग मी जिरं घातलं. त्यानंतर मी कांदा घातला. साधारण मोठे 2 कांदे मी चिरून घेतलेले आहेत. हे कांदे आता आपण छान परतून घेणार आहोत. आणि त्यात आता आपण हळद घालतो. आता आपण तिखट घालणार आहोत. 2 कांदे घेतले तर साधारणपणे छोटे 2 चमचे तिखट आपल्याला लागेल. त्यानंतर आपण तेवढेच त्याच प्रमाणात मीठ घालणार आहोत. आणि ते झालं की आता आपण हा जो का टोमॅटो चिरलेला आहे बारीक तो घालणार आहोत. आणि हे सगळं आता आपण छान परतून घेणार आहोत. आता आपण जे पीठ घेतलं आहे हे थोडं थोडं पीठ ह्याला लावणार आणि लावता लावता ढवळणार. आता हा चांगला पीठ भाजलं गेलेला आहे तर आपण याच्यात आता थोडं पाणी घालणार आहोत. त्यामुळे तो आता एकदम खमंग असा तयार होईल. झुणका खूप कोरड्या असण्यापेक्षा
थोडा मऊसर भाकरीबरोबर खायला जास्त चांगला वाटतो, म्हणून मी थोडं पाणी घातलेलं आहे की ज्याने तो मऊ होईल। तर हा आपला झुणका आता तयार झालेला आहे, याच्यावर फक्त आता आपण कोथिंबीर लावणार, की हा अतिशय सुंदर असा झुणका होईल। थोडी हवी तर तुम्हाला चव बघा, मीठ कमी असते, प्रत्येकाची टेस्ट वेगळी असते, कोणाला तिखट लागतं कोणाला जर कमी तिखट लागतं, तर त्याप्रमाणे प्रत्येकाने आपापली टेस्ट पाहावी। आणि आता याच्यामध्ये मी थोडी कोथिंबीर घालतो आहे। अतिशय छान अशा प्रकारे हा आता झुणका तयार झालेला आहे। आता आपण भाकरी करणार आहोत, त्यासाठी मी ज्वारीचं पीठ घेतलं आहे, थोडा कस कमी असल्यामुळे यात थोडं मी गव्हाचं पीठ मिसळलं आहे। याच्यात मी आता हळूहळू असं पाणी घालणार आणि याप्रमाणे मळायला सुरुवात करणार। आता हे पहा, हे पीठ हळूहळू मी मळून याप्रमाणे भरपूर ते मळायचं आहे। आणि मग मी याची अशी गोळी तयार करीन, गोल असा हे पाहिजे। आता हे आपण छान पीठ मळून झालेलं आहे आणि ह्या आता पोळपाटावर ही आता आपण अशी करून छान पीठ मळून पोळपाटावर थोडं तेल घेणार आपण हे पाहिजे। हां, पीठ घेणार आणि हे पीठ आता याच्यावर टाकणार आणि ही भाकरी आता अशी पिठावर टाकणार आणि या ही या प्रकारे थोडं थोडं हाताला पीठ लावत जा। ही पहा, अशी छान गोल भाजी भाकरी हळूहळू आपण करतो, थोडी थोडी मोठी मोठी करत न्यायची, अशी बोटानी थोडं थोडं मध्ये मध्ये पीठ लावायचं। आता ही भाकरी पहा, आपण थोडी थोडी मोठी करतो, खाली त्याच्या पीठ टाकलेलं आहे। तोपर्यंत आता इकडे आपण तवा तापत ठेवलेला आहे, लोखंडी तवा आहे, त्याला नॉनस्टिकची गरज नाही। आणि आता ही हळू असे हातात घेऊन पिठाची बाजू वर करून हे पीठ खूप आहे याच्यावर हे असं काढून टाकलं आणि याच्यावर तव्यावर आपण टाकले। आता ही भाकरी याच्यावर आता आपण थोडं पाणी लावणार, ओल आहे हे असं छान याला पाणी लावलं आपण सगळीकडून। हां पहा, आता ही पूर्ण खाली सुकले का नाही हे बघायची अगदी उलटण्याने आणि मग ती उलटी करायची। पहा, आता हे खालून व्यवस्थित झाले का नाही हे उलटणं खाली व्यवस्थित पसरून बघायचं आणि मग आता पुन्हा पहा ती छान झालेली आहे। आणि आता ती गॅसवर तापायला कडक करायला ठेवायची, खाली आता चांगली भाजली गेली पाहिजे। छान फुकते आहे, बघा उगली आहे छान, खूप छान व्यवस्थित भाकरी झालेली आहे। सगळीकडून व्यवस्थित ती भाजली गेली पाहिजे याची काळजी घ्या। अतिशय सुंदर अशी आपली भाजी भाकरी आता तयार झालेली आहे। अशा प्रकारे आपण आज झुणका आणि भाकरी असे दोन पदार्थ केले। तसं म्हटलं तर हे लोकांच्या दृष्टिकोनातून अवघड आहे, परंतु सोपे पण आहे। थोडं जरा कष्ट घेतल्याशिवाय कुठलीही गोष्ट साध्य होत नाही,
साधी सायकल शिकायची झाली तर धावायला पडावं लागते. तर स्वयंपाक हे तसं थोडं अवघड आहेच, परंतु अवघड आहे पण आपण ते सोपं करून घ्यायला पाहिजे आणि आपण सर्वांनी जरूर प्रयत्न करावे.